पण जे लोक त्या परिस्थितीमुळे सुद्धा चांगले वागतात लोकांशी त्या लोकांची दयनीय अवस्था कधीच होत नाही म्हणून सेलिब्रिटी व्हा सत्ता मिळवा पण ही सत्ता कशासाठी वापरली पाहिजे समाजाला उपयोगी अशी वापरली पाहिजे तरच तुम्हाला सुख शांती समाधान मिळेल म्हणून मी मग अशी म्हटलं श्रीमंत व्हायचं असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे म्हणून एकीकडे मी वाचलं रीच रीच शब्द श्रीमंत म्हणजे रीच आर आय सी एच आर म्हणजे रिलेशनशिप आय म्हणजे इन्कम सी म्हणजे कॅरेक्टर आणि एच म्हणजे हेल्थ या चारही गोष्टी ज्याच्याकडे आहे ना तोच खरा रिच आहे आणि तो खरा श्रीमंत आहे की ज्याच्याकडे घरी सुंदर वातावरण आहे घरी सुंदर मुलं शिकतायत त्यांची हेल्थ चांगली आहे सगळ्यांची आणि इन्कम पण चांगलं आहे अशा वेळेला जो माणूस असतो तो खरा श्रीमंत असतो लक्षात ठेवा म्हणून आपण जगताना पैसा मिळवावाचाच पैसा पाहिजेच कारण जरी पैशाने सुख सुख मिळत नसलं तरी पैशाने आपल्याला सोयी मिळतात सद्गुरू काय म्हणतात की पैशाने सुख मिळत नाही पण पैशाने जे मिळतं त्याला सोयी म्हणतात सुख सोयी म्हणजे आपल्या शरीराला जी सोय मिळते गाडीत बसल्यानंतर जी सोय मिळते गाडीत बसल्यानंतर किती छानपैकी तुम्ही जाऊ शकता ही सोय आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी पैशांनी सोयी मिळत असतात मुलांचं शिक्षण चांगलं होऊ शकतं हेल्थला तुम्हाला चांगलं मिळू शकतं तर या सगळ्या सोयी शरीराच्या ह्याच्यामुळे शरीराची सोय होते आणि मनाला बरं वाटतं सोय झाली की मनाला पण बरं वाटतं पण मनाला शांती मिळेल हे सांगता येत नाही कारण शरीराची जरी सोय झाली तरी मन तुमचं जर त्रासदायक झालं असेल तर तुम्हाला मनाला शांती पण मिळत नाही लक्षात ठेवा म्हणून बाकीच्या गोष्टी मिळण्यासाठी शरीराच्या सोयी मिळवण्यासाठी पैसा पाहिजे आणि चांगला जावई चांगली मुलं निपजणं सगळं चांगलं चांगलं यश मिळणं आयुष्यामध्ये यशस्वी होणं ह्या सर्व गोष्टीसाठी लागते ती पुण्यही जनरली आपण काय म्हणतो नशीब सद्गुरू नशीब हा शब्द वापरत नाही नशीब म्हटलं की कुठल्या तरी शक्तीवर अवलंबून नव्हतं पण सद्गुरू म्हणतात हे आपल्याच कर्माचं फळ आहे आणि कर्माचं फळ म्हणजेच पुण्याई म्हणून आपल्याला जे काही चांगलं वाटायला येतं ते आपलीच पुण्याई असे लक्षात ठेवायची किंवा आपलं पाप असतं आपण जर दुष्कर्म केलं असेल तर आपल्याला ते भोगायला लागतं हे लक्षात ठेवायचं नशीब विशिब सद्गुरू म्हणतात आकाशांना पडत नाही किंवा जमिनीनं खाली उगवत नाही हे सगळं नशीबची म्हणतो आपण वाटायला आलेलं तर नशीब आहे हे सगळं नशीब हे आपल्याच कर्मातून निर्माण झालेलं असतं म्हणून त्याला आपणच जबाबदार असतो म्हणून चांगलं सगळं घरी मिळावं चांगली रिलेशनशिप घरी बायको चांगली मुलं चांगली जावई चांगले सगळं चांगलं वनालिटी जे लागतं त्याला पुण्यही म्हणतात लक्षात ठेवा पुण्यही